नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप स्वागत. काल आपण पाहिलं की क्रेगला या प्रदर्शनामध्ये टर्कीच्या नोया भागातून आलेला फुरकान बायुकांगा हा दागिन्यांचा व्यापारी भेटतो. साठीला आलेला तरतरीत फुरकान क्रेगला पहिल्या भेटीतच विश्वासू वाटतो. क्रेग त्याच्यावरती सहज आणि लगेचच विश्वास ठेवतो. क्रेगच्या दुकानातील निकोलस झार 2 काळातील वस्तू पाहून फुरकानला लक्षात येतं की क्रेगला अँटिक वस्तूंची आवड असावी. आणि आपल्या अॅम्स्टरडॅममध्ये राहणाऱ्या एका मित्राकडे नुबियन संस्कृती, जी 3000 वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहे, त्या संस्कृतीतील महाराणी अमानी शाखेतोच्या खजिन्यातील गुइसेफ फर्लिनीनं मिळवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू आणि दागिने त्याच्याकडे असल्याचं सुचवतो. आणि दुसऱ्या दिवशी दोघं अॅम्स्टरडॅममध्ये राहणाऱ्या त्या मित्राकडील हा अत्यंत पुरातन खजिना पाहायला जायचं ठरवतात. आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 फुरकान बायुकांगा आणि क्रेग एका कॅफेमध्ये भेटले. क्रेगला फुरकानशी या खजिन्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं होतं, बरंच काही त्याला त्याबद्दल विचारायचं होतं, पण ते राहून गेलं होतं. तिथून कॉफी घेऊन दोघ जण चालतच 163 PC हॉफ स्ट्रीटवर पोहोचले. रस्त्यात फुरकान आपला व्यवसाय आणि आपलं घर याबद्दल बोलत होता आणि क्रेग फक्त ऐकण्याचं काम करत होता. रस्त्यात त्यांना व्हॅनगॉग म्युझियम लागलं. पुरुषीतनं कधीतरी कॅन्डी सोबत इथे येऊ असा त्यानं विचार केला. तरी त्याच्या मनातून व्हॅनगॉगची प्रतिमा काही जाईना. व्हॅनगॉगची अप्रतिम चित्र त्याच्या नजरेसमोर उभे राहिले. 18व्या शतकाच्या मध्यातील द कॉटेज हे देखणं चित्र. दिवसभर काम करून थकून आल्यावर रात्री दिव्याच्या उजेडात एकत्र बसून समाधानानं जेवणार कुटुंब द पोटॅटो इस्टर यामध्ये त्यानं चित्रित केलं होतं. तोंडामध्ये चिरूट धरलेलं किंवा चित्र काढण्यात मग्न असलेला स्वतः व्हॅनगॉग त्यानं सेल्फ पोर्ट्रेट मध्ये चितारला होता. आकाशी रंगाच्या शांत निरभ्र आकाशात डौलानं बहरलेलं एकच झाड म्हणजे अत्यंत शांत पांढऱ्या आणि फिकट हिरव्या रंगात रंगवलेलं आल्मंड ब्लॉसम हे व्हॅनगॉगचं चित्र त्याच्या नजरेसमोर उभं राहिलं. त्यानं व्हॅनगॉगला मनोमन सलाम केला. आपल्या बोलण्याकडं क्रेगचं लक्ष नाही असं फुरकानच्या लक्षात आलं आणि त्याचा दंड पकडत फुरकाननं त्याला विचारलं, कसला विचार करत आहात? खरंच की माझं आपल्याकडे लक्षच नव्हतं. मग रस्त्यामध्ये म्युझियम लागलं आणि माझ्या डोळ्यासमोर व्हॅनगॉगच्या जगप्रसिद्ध कलाकृती उभ्या राहिल्या. क्रेगनं भानावर येत सहज स्पष्टीकरण देऊन टाकलं. फुरकानला व्हॅनगॉग बद्दल फारशी माहिती नसावी. त्यानं फक्त हसून मान हलवली. काही वेळातच ते 163 पीटर कॉर्निथ हॉफ स्ट्रीटवर आली. ही बहुतेक बाजारपेठ असावी. रस्त्याच्या दुतर्फा लांबलचक 2 किंवा 3 लाल पांढऱ्या रंगाच्या इमारती दिसत होत्या. या 2-3 मजल्याच्या इमारती लांबलचक पसरल्या होत्या. या इमारतींच्या तळमजल्यावर विविध दुकानं थाटली होती. बहुतेक दुकानं ही तयार कपड्यांची तसंच लहान मुलांच्या वस्तू, विविध पर्स, मेकअपचं सामान यांचीच होती. एखादं स्पोर्ट शॉप दिसत होत. मधूनच खाद्यपदार्थांचा घमघमाट येत होता. म्हणजे तिथे एखादी बेकरी होती हे नक्की. प्रत्येक दुकानाला दर्शनी भागात मोठमोठ्या काचा लावलेल्या होत्या आणि त्यात आतील वस्तूंचं प्रदर्शन करणाऱ्या बाहुल्या व्यवस्थित रचून ठेवल्या होत्या. हॉफ स्ट्रीटवर खरेदी करता आलेले बहुतेक लोक स्थानिक असावेत हे अगदी स्पष्ट दिसत होत. कारण हे लोक सायकल चालवत होते. प्रत्येक दुकानाबाहेर रस्त्याच्या किनाऱ्यालगत सायकली उभ्या केलेल्या होत्या. अगदी तुरळक प्रमाणात 2 किंवा 4 गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. काही दुकानांसमोर लाकडापासून तयार केलेल्या मोठमोठ्या कुंड्यांमध्ये झाडं लावली होती. रस्त्यावर तरुण तरुणीचा एक ग्रुप
नुकताच मार्केटिंग करून बाहेर पडलेला दिसत होता. ते आपल्या खरेदीबाबत चर्चा करून एकमेकांची थट्टा मस्करी करत होते. एक आई आपल्या लहानग्याला सायकलवर मागे बसवून पुढ्यातील बास्केटमध्ये शॉपिंग केलेलं सामान भरून शांतपणे सायकल चालवत होती. एखादं वयस्क जोडप तरुणपणातील आठवणींना उजाळा देत नुसतंच विंडो शॉपिंगची मजा लुटत होत. या आपल्याला या बाजूने जायचं आहे, फुरकान डावीकडच्या गलीत वळत म्हणाला. काही मिनिटातच ते एका भला मोठ्या कपड्याच्या शोरूम समोर आले. क्रेगनं दुकानाचं नाव पाहिलं, ल्यूक अँड लुकास. फुरकाननं काचेचा दरवाजा उघडला आणि दोघही आत गेले. फुरकाननं काउंटरवरच्या माणसाला आपली ओळख करून दिली आणि मालकाला आपण आल्याची वर्दी द्यायला सांगितलं. त्या माणसाने समोरच्या फोनवरून फुरकान आणि त्याच्यासोबत कोणीतरी आल्याची वर्दी दिली. त्या दोघांना लगेचच पाठवण्यास सांगितलं असावं. काहीस स्मित करून तो उजव्या दिशेनं हात करत म्हणाला, या आपल्याला साहेबांनी वर ऑफिसर मध्ये बोलवलं आहे. फुरकान क्रेगला घेऊन दुकानाच्या आतील बाजूस गेला. डाव्या बाजूला वर जाण्यासाठी एक्सलेटर चालू केलेलं होतं. दोघं वर येताच त्यांना प्रथम भला मोठा स्वागत कक्ष लागला. पण रिसेप्शन काउंटरवर कोणीही नव्हतं, तो रिकामाच होता. दुकानाच्या भिंती पांढराशुभ्र रंगानं रंगवलेल्या होत्या आणि मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांनाही पांढऱ्या रंगाचे जाळीचे पडदे लावलेले होते. भिंतींना लागूनच बसण्याकरता पांढरे शुभ्र लांबलचक कोच ठेवले होते आणि त्यासमोर पांढऱ्या रंगानं रंगवलेले लहान लहान काहीसे उंच टिपॉय ठेवले होते. त्याखाली पसरलेला गालीचाही पांढरा शुभ्रच असला तरी त्यावर अत्यंत हलक्या निळ्या गुलाबी हिरव्या अशा विविध रंगाच्या रंगसंगतीनं वेलबुट्टी काढलेली होती. त्यावर पाय ठेवताच तो चांगलाच 2 इंच आत रुतत होता. एकंदर तिथलं वातावरण श्रीमंती दिसत होत. दोघ काही क्षण जागेत उभे राहिले. इतक्यात 60-65 वर्षांचा साधारणतः फुरकांच्याच वयाचा दुकानाचा मालक आपल्या कॅबिन मधून दोघांच्या दिशेनं येत होता. चांगलाच गलेलट्ट होता तो. त्याची मान आणि डोकं एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं होत. तसंच डोक्यावर केसांचा कसलाही मागमूग दिसत नव्हता. त्यानं अंगात अत्यंत महागडा सूट घातलेला होता आणि तो सूट त्याच्या श्रीमंतीची खात्री करून देत होता. त्याच्या पसरट चौकोनी चेहऱ्यावर काहीसा गंभीरपणा दिसत होता, पण त्यावर कुशलतेनं मात करून तो म्हणाला, हॅलो फुरकान, खूप दिवसांनी भेटत आहोत, कसा आहेस? त्यानं फुरकानशी हात मिळवत म्हटलं. क्रेगला त्याचा आवाज काहीसा भसाडा वाटला. मी बरा आहे, तुझी वाट पाहिली. किमान कालच्या दिवशी तरी प्रदर्शनाला भेट देशील असं वाटलं होतं, पण नाही आलास. फुरकानच्या स्वरात तक्रार होती. अरे मी जरासा कामात होतो, नाही जमलं, माफ कर दोस्ता, तो म्हणाला आणि फुरकानच्या हाताला धरत त्यानं त्याला आपल्या कॅबिनकडे नेलं. सगळेजण स्थिरस्थावत होताच फुरकान म्हणाला, हे श्रीयुत कोरोलोक स्टेन्सलो असती मॉस्कोहून आलेत. यांचं किरा डायमंड ऍट सिसी स्टेन्सलोवस्कीस नावाचं इथे दुकान आहे आणि क्रेग हा माझा मित्र मार्टिजन काजलेनबर्ग. ओळख होताच क्रेगनं मार्टिजनशी हस्तालोंदन करून दिलं. मला वाटतं आपली दोघांची मी पुरेशी ओळख करून दिलेली आहे. आता आपण दोघं बोलू शकता, मी ऐकण्याचं काम करतो, फुरकान म्हणाला. फुरकाननं आपल्याला मला माझ्यापाशी चिजांबद्दल कल्पना दिली असावी. आपलं माझ्याकडे येणं मला अपेक्षित नसल्यानं माझ्याकडे सध्या फारशा वस्तू नाहीत, परंतु तरीही माझ्याकडील चिजांपैकी मी काही आपल्याला दाखवू शकतो. आपण त्यांच्याबद्दल खात्री करून घेऊ शकतो. आपल्याला जर खात्री वाटली आणि आपल्यात व्यवहार होईल असं वाटलं तर मी आपल्याला अमानी शाखतेचे अजून काही दागिने दाखवू शकेन. ते बँकेच्या लॉकरमध्ये असल्यानं सध्या त्या दागिन्यांचा कॅटलॉग आपण पाहू शकता.
त्यापैकी आपणास काही जर पसंत पडलं तर मी उद्या सकाळी माझ्या बँक लॉकर मधून ते आणून तुम्हाला दाखवेल. आपण त्या चिजा पाहून पारखून मग काय ते ठरवू शकता. मार्टिजननं टेबलावरून उठून मागे असलेल्या कपाटातील चोर कप्प्यातून एक अल्बम काढत म्हटलं आणि तो अल्बम क्रेकच्या पुढ्यात ठेवत पुढे म्हणाला, हा हा पहा, तोपर्यंत मी आपल्याला दाखवण्यासाठी माझ्याकडे असलेल्या इतर काही चिजा घेऊन येतो. आणि तो ऑफिसचं दार उघडून बाहेर गेला. क्रेक तो अल्बम उघडून पाहू लागला. फुरकानला त्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसल्यानं किंवा कदाचित त्यानं तो या आधी पाहिलेला असल्यानं फुरकाननं आपले डोळे बंद करून खुर्चीत मागे स्वतःला रेटलं. काही वेळातच मार्टिजन दोन पुठ्याची मध्यम आकाराची खोकी घेऊन आला. ती टेबलावर ठेवत म्हणाला, मिस्टर स्टेन्स्लोवस्की, या चिजा पहा, या 3000 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत, पण कशा अगदी आधुनिक कलेला लाजवतील अशा आहेत. असं म्हणून त्यानं एक एक करत दोनही खोकी उघडून आतील वस्तू बाहेर काढत समोरच्या टेबलावर ठेवल्या. त्या लाकडाच्या लहानशा पेट्या दिसत होत्या. फुरकानंही आपले डोळे उघडले आणि तो सरसावून त्या वस्तूंकडे पाहू लागला. क्रेग आणि फुरकान दोघांच्याही चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. हे पहा, मार्टिजननं एक लाकडाची चौरस पेटी क्रेगजवळ सरकवत म्हटलं. मग क्रेगही खुर्चीतल्या खुर्चीत जरास सरसावून पाहू लागला. साधारण 1.5 फूट बाय 1.5 फूट लांब रुंद आणि तितकीच उंच अशी ती पेटी होती. तिला उचलण्यासाठी वरच्या बाजूला दोन लाकडाची हँडल्स बनवलेली होती. समोरच्या बाजूला लाकडावर साधस नक्षीकाम केलेलं दिसत होत. मार्टिजननं त्या लाकडाच्या चौरस पेटीला वरच्या बाजूला असलेलं लाकडाचं झाकण उघडून बाजूला ठेवलं. आता त्या पेटीच्या आत ठेवलेल्या विविध कप्प्यांमध्ये लाकडाच्या आणि बांबूच्या वस्तू दिसू लागल्या. मार्टिजन त्या टेबलावर नीट काढून ठेवत होता. जणू धक्का लागताच त्या फुटणार होत्या. क्रेक अतिशय बारकाईनं त्या सगळ्या वस्तूंकडे पाहत होता. त्याचे डोळे किंचित बारीक झाले. सवयीप्रमाणे एका हाताची घडी करून डाव्या हाताची दोन बोटं गालावर धरत तो त्या वस्तूंकडे निरीक्षण करू लागला. मार्टिजननं त्या पेटीतून चांबड्याचं जीर्णावस्थेला गेलेलं आवरण असलेली एक बुट्टी कुप्पी काढली. ती बहुतेक सोन्याची होती. त्या कुप्पीला एक चिंतोळं झाकणही होतं. ते त्यानं हळुवारपणे काढलं. आतमध्ये एक बाटली दिसत होती. मग मार्टिजन म्हणाला, आपल्याला अमाने शाकोतीच्या खजिन्याबद्दल माहिती असू शकते, जो तिच्या कबरीमध्ये सापडला होता, पण त्याबरोबरच असलेल्या दुसऱ्या दोन कबरींमध्येही विविध खजिना सापडला होता, ज्याच्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. या सगळ्या कबरींमध्ये राजघराण्यातील दैनंदिन वापराच्या वस्तू, जसं विविध भांडी, शोभेच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी, युद्ध सामुग्री, तत्कालीन वेळी वापरलं जाणारं फर्निचर आणि इतरही बऱ्याच वस्तू सापडल्या होत्या. त्यापैकी एक ही पेटी आहे. ही म्हणजे महाराणी अमानी शाकेतोच्या मेकअपचा बॉक्स आहे असं समजू शकतो. ही मी आता जी बाटली काढली ती सोन्यानं बनली असून तिला मेंढ्याच्या कातड्याचं झाकण लावलेलं आहे. त्यात महाराणी रोजच्या वापरातील तर ठेवत असाव्यात. मग त्यानं त्या पेटीच्या आत ठेवलेल्या अजून दोन लाकडाच्या छोट्या पेट्या काढल्या. त्यावरील झाकण उघडत तो म्हणाला, आता हे पहा, या पेटीत राणीच्या दैनंदिन वापरातील छोटे दागिने ठेवत असावेत. मग त्यानं त्यातून लाकडाचा एक बसका खलबत्ता काढला आणि म्हणाला, यानं महाराणी अमीनी यानं महाराणी अमानी शाकेतो नक्की काय शृंगार करायची ते मी सांगू शकत नाही. असंही आजही बायका आपल्या चेहऱ्यावर किती आणि काय काय प्रकारे अत्याचार करत असतात कोण जाणे. आणि तो हसू लागला. त्यावर फुरकानलाही हसू आलो. पण क्रेक काहीतरी विचार करत असावा. तो म्हणाला, यात काहीतरी
बहुतेक विविध वनस्पती कुटून त्या चेहऱ्यावर किंवा केसांना लावत असाव्यात. आपला तर्क बरोबर असू शकतो श्रीयुत कोरलॉक, मार्टिजन म्हणाला. मग त्यानं दोन तीन लांब दांडे असलेल्या प्राण्यांच्या हाडापासून तयार केलेल्या विचित्र आकाराच्या फण्या काढल्या, एक अर्धवट झिजलेला प्युमिक स्टोन आणि नंतर 5-6 प्रकारच्या नक्षीकाम केलेल्या विविध आकारांच्या काड्या काढल्या. त्यापैकी एक आपल्या डाव्या भुवईजवळून फिरवत म्हणाला, हे त्या काळातील मेकअपचे ब्रश असावेत. यानं भुवया तसंच डोळ्यांच्या कडा आणि ओठ रंगवले जात असावेत. 1000 वर्षात बायका काही बदललेल्या नाहीत. आणि मग तो आपल्याच विनोदावर हसला. नंतर त्यानं वेगवेगळ्या आकाराच्या 5 लहान लहान वाट्या काढल्या आणि त्यापैकी एक हातात घेत फांदे उडवत क्रेग आणि फुरकनकडे त्यानं पाहिलं. पण त्यावर त्या दोघांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मग त्यानं लाकडी पेटीतून लाकडाचा लांब दांडा असलेलं धातूचं जाळीदार भांडं काढलं. ते सोन्याचं भांडं वरून उघडता येत होतं. ते पाहताच क्रेक लगेचच म्हणाला, अशा प्रकारचं भांडं मी भारतातील पारंपरिक राजघराण्यातील स्त्रियांच्या सामानात पाहिलेलं आहे. हे पहा, या भांड्याच्या वरच्या अर्ध्या भागाला जाळी असून खालील भाग वाटीसारखा खोलगट आहे. या खोलगट भागात त्यावेळेच्या स्त्रिया वेगवेगळ्या सुगंधी वनस्पती पेटवून त्याचा धूर करून तो आपल्या ओल्या केसांना देत असत. अगदी बरोबर आहे श्री क्रिक, आजच्या अरोमा थेरपी सारखंच काहीतरी असावं, मार्टिजन पटकन म्हणाला. मग त्यानं आपला मोर्चा दुसऱ्या बॉक्स मधून काढलेल्या लाकडी पेटीकडे वळवला. ही साधारणतः 10 इंच लांब, 7 इंच रुंद आणि 2 इंचापेक्षा कमी जाडीची लाकडी पेटी होती. त्यावर अत्यंत नाजूक कोरीव काम आणि जाळी केली होती. मार्टिजननं ती आपल्या डाव्या हातात घेतली आणि त्या पेटीच्या कोपऱ्यात असलेली एक कडी उघडली. त्याबरोबर पेटीचं झाकण उघडलं गेलं आणि आतमधील भाग दिसू लागला. ती पेटी जर छोटी नसती तर अनेक खण असलेलं एखादं कपाट आहे असंच पाहणाऱ्याला वाटलं असतं. क्रेगनं आपल्या नजरेनंच ते खण मोजले. इवले इवले भातुकलीच्या कपाटाच्या खणांसारखे ते लहान मोठे मिळून 35 खण होते. प्रत्येक खणाच्या वर कोरीव काम केलं होतं. त्यालाही नवल वाटलं. मग मार्टिजननं त्यातील प्रत्येक खण उघडून दाखवल्या. खऱ्या लाकडी कपाटासारखं त्यांना आतमध्ये स्लायडिंग लावलेलं होतं आणि त्यावर ते हळुवारपणानं उघडता येत होत. जरा एका मोठ्या खणातून त्यानं दगडाची अगदी गोलाकार आकाराची आणि त्या गोलातच अत्यंत कुशलतेनं बूज दडवलेली एक चीज बाहेर काढून दाखवली. पाहणाऱ्याला ती एखादी खेळण्याची गोटी असावी असं वाटलं असतं. मार्टिजननं त्या पेटीतील वेगवेगळ्या खणातून त्याच प्रकारच्या आणखीन 4-5 गोट्या काढल्या. पण त्या उघडता येत नव्हत्या. त्या अखंड दगडानं बनवलेल्या दगडी गोट्या होत्या. क्रेगला मगाचा लाकडी मेकअप बॉक्स आणि ही पुस्तकाच्या आकाराची पेटी अतिशय आवडली. पण त्यानं आपल्या चेहऱ्यावर तसं काही भासू दिलं नाही. मग मार्टिजननं आपल्या खुर्चीत बसत क्रेकडे पाहत म्हटलं, मिस्टर कोरलो, त्या काळामध्ये युरोप आणि आफ्रिकेतल्या राजघराण्यातील लोक अशा छोट्या गुप्त कुप्यांमध्ये अत्यंत जालिमविष बाळगत असत. बहुतेक हेमलॉक या अतिविषारी फुलांपासून ते तयार केलं जात होत. असं मानलं जातं की या गाजर कुटुंबातील या झाडाच्या केवळ 8 पानांचा रस जर एखाद्या गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत टाकला तर काही वेळातच संपूर्ण गाव मृत्यूमुखी पडू शकत. शत्रूच्या सैन्यावर याचा प्रयोग केला जात असावा, किंवा हरणाऱ्या प्रदेशातील नागरिक युद्ध कैदी बनून हाल भोगण्यापेक्षा असे सामूहिक विषप्राशन करून मृत्यूला कवटाळणं प्रसन्न करत असावेत. इसवीसनपूर्व 339 मध्ये महान तत्ववेत्ता सॉक्रेटिसचा मृत्यूही या विषप्राशनानेच झाला होता. मग तो क्रेकडे पाहत पुन्हा म्हणाला,
तो काही हरलेल्या प्रदेशातील नागरिक नव्हता, पण ते जाऊ दे, तो आपला विषय नाही. मार्टिजन ही माहिती सांगताच तिथलं वातावरण काहीच गंभीर झालं. टेबलावर आपल्या दोन्ही हातांचे कोपरे आणि त्यावर अनुवटी ठेवून फुरकान सगळं ऐकत होता. तर क्रेगनं आपल्या दोनही हाताची घडी केली होती. त्याचे डोळे काहीसे बारीक झाले होते. मान किंचित खाली करून आणि डोळे वर करून तो मार्टिजनचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. थोडा वेळ तिथे शांतता पसरली. वातावरणात काहीसा जडपणा आला. तिघही कदाचित आपापल्या विचारात असावेत. मग शांततेचा भंग करत मार्टिजन पुढे म्हणाला, असं पहा श्रीत कॉरल, आपल्याला जर खरोखरच या चिजांमध्ये इंटरेस्ट असेल तर मी आपल्याला अमानी शाखेच्या आणखीनही काही वस्तू दाखवू शकतो, पण त्याआधी याबाबत नव्यानं संशोधन केलेला इतिहास आपल्याला माहीत असायला हवा. मी त्याबाबत आपल्याला काही सांगितलं तर हरकत नसेल ना? नाही नाही, हरकत कशाला, उलट मला त्याबद्दल जाणून घ्यायला जास्त आवडेल. बर्लिनच्या इजिप्शियन म्युझियममध्ये मी यापैकी काही चिजा पाहिल्या होत्या, क्रेग सावरून बसत म्हणाला. सई, आता दुपारचा 1 वाजत आला आहे, जेवणाची वेळ झालीच आहे. असं करू, मी इथंच जेवण मागवतो, आपण जेवता जेवता त्याबद्दल बोलू आणि गप्पा करू. हा माझा मित्र फुरकान पुन्हा कधी भेटेल कोण जाणे. काय फुरकान, बरोबर ना? मार्टिजननं फुरकानला विचारलं, पण फुरकाननं काही उत्तर दिलं नाही. आपल्या टेबलावरचा फोन उचलून मार्टिजननं कुठल्या तरी हॉटेलला फोन करून जेवण ऑर्डर केलं आणि मग आपल्या माणसाला ते जेवण आणायला पाठवलं. मार्टिजनने दाखवल्याप्रमाणे तत्कालीन काळामध्ये खरोखरच अशा प्रकारच्या विषाच्या कुप्या त्या काळातील राजे रजवाडे वापरत असत. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता त्याचा प्रयोग करून आपलं आयुष्य संपवलं जात असत. पण आपण जिवंतपणी शत्रूच्या हाती पडून आपले हाल होऊ नयेत असं तत्कालीन राजे रजवाड्यांना वाटत असावं. भारतीय इतिहासातही आपण अशा प्रकारे काही राजांनी स्वतःच जीवन संपवल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत. राजपूत इतिहासामध्ये महाराणी पद्मावतीने केलेला जोहर हा याच प्रकारात मोडत असतो. क्रेगला मार्टिजननं काही दुर्मिळ चिजा दाखवल्या. क्रेगला त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली. मार्टिजनने त्याला सांगितलं की तिला त्या खजिन्याबद्दल मी आणखीनही काही माहिती देतो. काय माहिती सांगणार होता मार्टिजन? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.